मीरा, आज तू बयोला तिची चूक दाखवून दिलीस, तिची मदत केलीस, तूच एक घास भरव तिला. मी या बयोला भरव? कोणी केला असा त्या सगळा? आणि कित्या जे रुपालीच्या जीवावर उठले होते ते तर जेलमध्ये गेले, मग आता ज्याने कुणी केलाय त्याचा नेमका काय हेतू? अहो काय एवढे का फोन करताय तुम्ही? ते पण एवढ्या रात्री, 5 मिस कॉल्स आहेत तुमचे. ऍक्च्युली आय एम सो सॉरी मॅडम, मी इतक्या रात्री फोन करतोय ही योग्य वेळ नाहीये, मला कल्पना आहे, पण काय ना फार महत्वाचं काम होत. बोला, मुद्द्याचं बोला. ऍक्च्युली आपल्या हॉस्पिटल मधला बिझनेस आता आपण सुरू करायला हवा मॅडम. 4 क्लायंट सुद्धा तयार आहेत. नाही सध्या नको, कारण सध्या हॉस्पिटलमध्ये दुष्यंत पण नाहीये आणि सगळी सूत्र शुभंकरच्या हातात आहेत. तुमचा हा प्लॅन तुम्हाला आणि मला दोघांनाही बर्बाद करेल. हे बघा मॅडम, मला फक्त एवढंच म्हणायचंय, जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर करूया मॅडम, प्लीज. हो, पण पहिल्यांदा बयोवरती फोकस करायचा आहे. सध्या ती आपल्या रस्त्यातला काटा आहे, तिला बाहेर काढलं तर आपण करोडोंचा बिझनेस करू तिथे, कळलं? आणि पोटे प्लीज, जिथे पाहिजे ना तिथेच डोकं वापरत जा. सॉरी मॅडम, सॉरी. काय वहिनीनु, काय झाला, काय कसलो विचार करतास एवढा? माझ्या डोक्यात त्या बयोला अडकवण्यासाठी अजून एक आयडिया आहे. दार कोणी उघडं ठेवलं? सांगा वहिनीनु सांगा, तुमच्या खुरापती डोक्यात काय आयडिया आहे ना ती सांगून टाका, मी लगेच कामाक लागतय. माझं पायगुण चांगलो, मी हॉस्पिटल मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या बयो एवढं मोठं फटको बसलेलो. कसा होता आपल्यात जा होया होता ता घडला ना. शुभंकरच्या मनात बयोच्या बद्दल नाराजी निर्माण झाली हा ती कोणामुळे? माझ्यामुळे. तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरा प्लॅन काय हा तो सांगा, मी लगेच कामाक लागतंय. हाय काय नाही काय, बयोचे 3-13 पावणे बरं वाजवून टाकू आपण फटक्यात. हा झालं, स्वतःच कौतुक करून झालं? नाही नाही नाही, तसा काय कौतुक बिवतुक काय नाही. मी बोलू? सांगा. त्या बयोच काय करायचं हे नीट ऐका.
काय झालं? काय पडला काय थरी? चला बघूया. येवा येवा. कुंडी पडलेली आहे. पण कुंडी कशी काय पडली? अहो, एखादा उंदीर बिंदीर घुस बीज गेली असतली, त्याचो धक्को लागून पडली असतली कुंडी. त्याचो कसलो एवढा विचार करतास? आपलं बोलणं कोणी ऐकलं नसेल ना. हा, त्या उंदरान बहुतेक ऐकला असतला सगळा आपला. रमाकांत भाऊजी, रात्र झाली, झोपेची गरज आहे तुम्हाला. चला चला, झोप मोडू घेत माझी. त्या पोटे काय काम नाही, तुमका काय काम नाही. म्हणजे ह्या सगळ्या इराच्याई आणि रमाकांत काकांनी मुद्दाम घडवून आणलाय. तुमका काय वाटला, तुम्ही मका बाबांच्या नजरेत पाडण्यात यशस्वी व्हाल? माका अडकवण्यासाठी तुम्ही एका पेशंटचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तुला सगळं कळलं? इराचेई, सत्य कधीच लपून राहत नाही. मग माझा हे तुम्ही कसा यशस्वी करते हे तुला लवकरात लवकर कळेल. तुम्ही घरातल्या वादांचा सूड हॉस्पिटलमध्ये घेताय, पण मी तुमका लोकांच्या जीवाशी खेळू देऊचे नाही. हो, तू अडवणार मला? मी तुला चॅलेंज देते, अडवून दाखव. आणि तुझ्यात जर हिम्मत असेल ना तर शुभंकरला पण जाऊन सांग, माझा हे तू कसा वाईट आहे हे सिद्ध कर. सिद्ध करायची गरजच नाही. आजची रात्र काय तर तुम्ही शांत झोपून घ्या. उद्यापासून मी तुमची झोप उडवणार. दुष्टाचा नाश करू देवच हिंमत देता. आणि वेळ येली ना की मी बाबांका सांगणार होता. सांग, जा बिंदास जाऊन सांग तुझ्या बाबांना. बघू ना, पुरावा नसतानाही तुझ्यावरती कोण विश्वास ठेवतोय. आणि तसंही शुभंकर तुझ्यावर चिडलाय, कारण तो जर पेशंट दगावला असता ना तर तो तुझ्यामुळे दगावला असता, तुझ्या हलगर्जीपणामुळे दगावला असता. आणि तसं जर झालं असतं तर शुभंकरच जेलमध्ये गेला असता. त्याच्या लाडक्या बयोने त्याला दगा दिला. पर आता याच्या पुढचा तुला जो काही विचार करायचा असेल ना तो तू तुझ्या रूम मध्ये जाऊन कर. मला आज शांत झोपायचं आहे. गुड नाईट. आणि जाताना दरवाजा बंद कर. देवा रवळनाथा, एवढाच काय तर मागणं माझा पूर्ण कर, मग मी तुका ना 5 नाळाचं तोरण देईन. हा आजपे, हा काय मागतस रवळनाथाकडे? काय नाही गो बयो, आता आमचे हे कामाक जातात ना, मग जर त्यांच्यावर लक्ष ठेव, काही चूक झाली तर ती पदरात घाल एवढाच सांग ना माझा. हे घरात माझी वहिनी सोबत कट्ट कारस्थान करण्याऐवजी ना ते तुझ्या सोबत आणि दादा सोबत राहुले ना अजून वाईट सुद्धा. बयो
काय झालं, गप कित्याक राहुलं? नाही काय नाही. काय बसू मन, काय कित्याक टाइमपास करतस यार? काय करतस यार तू? ओ भाकरी बनवतोय. काय तुझा भाकरी बनव, लोक काय बनवतो असता? मला चाय दे, मला पटकन हॉस्पिटल मध्ये जाऊचा, जाम कामा पडलेली आहेत थंय माझ्याशिवाय. म्हणजे मका वेळेत जाऊक लागतलं ना कामार, म्हणान शिस्त असता ना गो हॉस्पिटलची, एक ती पाळूक होई शिस्त. आत्ते तू नको काळजी करूस, रमाकांत काका एवढी मेहनत करतात ना, मग हे नक्कीच सुधरतले. आणि तसा काय नाही झाला तर मग मी असे ना सांगते त्यांना समजावून. बाबांका चाय देऊन हॉस्पिटल मधल्या बऱ्याच गोष्टी बाबांच्या कानावर घालायच्यात ना. असं काय या, काय बोलत होता? खयच्या गोष्टी सांगू इच्छित दादा? ओ काय सांगत होता, खयच्या गोष्टी? बरं ताजा होत ना, तुमका काय वया? माका काय? हा मी माझ्या कामात होते, तुम्ही पण विसरलास. चाय वया तुमका? थांबा थांबा, चाय देते तुमका, ते चाय देते. याका नेमका काय सांगूचा शुभूक हॉस्पिटल मधला? बाबा तुम्ही बोलवलात? हा बोल, बस ना. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माझ्या रुपालीच्या वकिलांशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं लवकरच सगळी प्रोसेस कम्प्लीट होईल आणि तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीतला तिचा हिस्सा तिच्या नावावर होईल. ह्या एक बरा झाला, आता तिच्या सासरच्या अंकणात चांगलीच अद्दल घडेल आणि तिच्या उपचारासाठी मदत पण होईल. आणि अजून एक चांगली बातमी आहे. काय? माझं पुण्याच्या एका एनजीओशी बोलणं झालं होतं, त्यांना मी रुपालीची सगळी कंडिशन सांगितली, ते तिच्यावरचे सगळे उपचार आणि बाकीचा खर्च करायला तयार आहेत. आजच घेऊन जात आहेत ते तिला. बाबा देव चांगल्या माणसांसोबत कधीच वाईट नाही करत. विशाल सरांका माहिती आहे? नाही, तो कॉन्फरन्स साठी बाहेर गेलाय. ठीक आहे, मी तिच्या डिस्चार्ज बघते. खूप आनंद वाटला बाबा, हिले. ओ वैनेनू, आता काय झालं? सकाळी सकाळी मका कित्याक बोलवलं तुम्ही? मका हॉस्पिटल जाऊचा. बावजी, ज्या कामासाठी तुम्ही हॉस्पिटल मध्ये जाताय ना, त्याच्यासाठीच बोलवलंय मी तुम्हाला. आता काय झालं? तुम्ही हॉस्पिटल मध्ये बढाया जरा कमी मारत जा, नाही तर तुम्ही त्या बयोला हॉस्पिटल मधनं बाहेर काढायच्या ऐवजी ती तुम्हाला बाहेर काढेल. त्या बयो काय कळलेला हा काय? तरीच तरीच ना, ता भयो माझ्याकडे सकाळी मारक्या म्हशीसारखा बघत होता. हो तिला सगळं कळलंय. काय त्याका कळलेला सगळा? वाट लागली म्हणजे ती मका परत जेलमध्ये पाठवतो. वैनेनू काय जरी झाला ना तरी मी जेलमध्ये परत जाऊचे नाही. मी जा काय करतोय ना त्या तुमच्या सांगण्यावर करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा वैनेनू, काय जरी झाला तरी रमाकांत परत जेलमध्ये जाऊचे नाही म्हणजे नाही. बावजी गप्प बसा जरा आणि मी काय सांगते ते नीट ऐका. अहो वैनेनू तुम्ही सगळा सांगता तर बरोबर आहे, पण आत्ता हॉस्पिटलला गेल्यानंतर ती मका चार प्रश्न विचारतली, त्याका उत्तर काय देऊ मी? नाही विचारणार ती काही, तिच्याकडे काही पुरावा नाहीये सध्या. सध्या ती तुम्हाला काहीही विचारणार नाही, पण जरा जपून राहा. म्हणजे आता आपण हॉस्पिटलमध्ये काय करायचंच नाही, गप बसून राहत असं हातावर हात धरून? असं कसं करायचं ना, ऑब्विसली आपण हॉस्पिटलमध्येच करायचं, पण जे काही करायचं ते जरा सांभाळून. सध्या तिच्याकडे काही पुरावा नाही म्हणून ठीक आहे, पण ती हे सगळं शुभंकरला कधीही सांगू शकते आणि त्यावेळेला जर तुमच्या विरुद्ध छोटासा जरी पुरावा तिला मिळाला किंवा तुमची छोटीशी जरी चूक तिने पकडली तर ती खूप मोठा तमाशा करेल. ती ज्या संधीची वाट पाहतेय
ती तिला मिळू देऊ नका, कळलं? तो माणूस ना कधीच सुधराचो नाही. हो तुमका कोणी काम नाही सांगा काय सर? माका ना रमाकांत सर म्हणूचा. कसा आना मी हे कामाक नाही इलंय, लोकांका कामाक लावूक इलंय, कळला? पण सर कसा माहिती आहे, हे असे पाय पसरून बसलाय ना तर कोणतरी पटकन बघीत आणि मग खूप प्रॉब्लेम आहेत. हा कोणाक? तुमका. अरे मी कोण असय? रमाकांत शेख. हा अरे गावात असताना काय वट होती आपली माहिती आहे तुका? काय वट होती सांगते ह्या जरा लोकांना माका जाता येता सलाम ठोकायची सलाम. आणि या हॉस्पिटलचा काय नाही, हॉस्पिटल माझ्या घरचा. माझा दादा डॉक्टर, माझे पुतणे पुतणी रहता इंटर्नशिप करता, माका करता काचता करता शिकतात. हय मोठे झाले ना की हय मोठे डॉक्टर होतले. माझी वहिनी या हॉस्पिटलमध्ये जेवढी औषधं लागतात ना ती सगळी औषधं माझी वहिनी सप्लाय करता. हॉस्पिटलचं काय कौतुक सांगतो पण ना तुका सांगतोय गावची मजा ना हे शहरात नाही रे. हा घरात बसून बसून कंटाळ येत ना रे माका म्हणा नेलंय मी. गावात असताना ना आपला रुबाब काय होता माहिती आहे का? म्हणजे मी म्हटलंय माका या खाऊचा हजर, मी म्हटलंय माका हय जाऊचा हा गेलंय. राजा भाऊ तुम्ही हय किती बसलात? अहो या घर नाही हॉस्पिटल आहे असा नका बसू. नाही गो त्याचा काय झाला ना ता मी खुर्चीवर बसलो होतोय ना म्हणून माझी पाठ दुखू लागली गो. मला सवय नाही ना जास्त वेळ खुर्चीत बसूची म्हणून मी जरा हय ता. ठीक आहे शुभंकर सरांच्या केबिनमध्ये जाऊन डायलिसिस पेशंटचे रिपोर्ट आण. हा आणतोय हा आणतोय. बयो तू काय विचारू? बोला ना. अगो तुझो ह्यो काका हटिका तसा वाटणार नाही हा. माका पण ताच वया. हा म्हणजे राजा भाऊ रमाकांत काकांचा हय येण्याचा हेतू अजिबातच चांगला नाही, त्यामुळे लवकरात लवकर माका त्यांना हयसून पळून लावायचा आणि त्यासाठी माका तुमची मदत होईल. बयो बोल काय करूचं आता, आता दाखवून देऊया त्यांना कोकणी माणसाचं हिसको. आयडिया. हा बयो तुका भारीतली आयडिया सुचलेली दिसता, माका पण सांग काय सुचली ती सांग. राजा भाऊ माझी आईने नेहमी म्हणायची अशा वाकड्या माणसांका सरळ करूचं असत ना तर मग त्याचा उपाय पण वाकडोच व्हाया. हा म्हणजे जसा तुकाराम महाराज म्हणत तसा नाठळाच्या माती हानू काठी तसाच ना. तसाच करूचा. ऐका हा असंच करूया.